छत्रपति शिवाजी महाराज गेटवे ऑफ इंडिया सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि अजंठाच्या लेणी कोकणाचा किनारपट्टा हे सगळं डोळ्यासमोर आलं की आठवतं की आपला महाराष्ट्र हो एक मे हा नेहमी महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो आणि ह्या दिनाचं निमित्त म्हणून आम्ही आपल्या सगळ्यांसमोर एक संगीताचा उपक्रम घेऊन येत आहोत. खरं तर हा उपक्रम प्रत्येक जण आपापल्या घरातूनच करणार आहेत आणि दालन महाराष्ट्राचं प्रस्तुत सूर महाराष्ट्राचे उद्योजकतेचे हा कार्यक्रम आज आपल्या महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध संगीतकार आणि गीतकार आपल्यासाठी घेऊन येत आहेत. कारण ह्या कार्यक्रमाचा मागचा दृष्टिकोन एकच आहे की आपण सगळ्यांनी घरी राहावं, आपली काळजी घ्यावी आणि आपल्या कुटुंबाची देखील. तसंच या कोरोनाच्या काळामध्ये आणि ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जे कोणी आजारी असतील, हॉस्पिटलमध्ये असतील, अशा सगळ्यांनी लवकरात लवकर आपल्या घरी परतावं ह्याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आम्ही सगळेजण करत आहोत. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात महिला शाहीर विंता जोशी यांच्यापासून आपण करणार आहोत. त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत त्यांनी हजारापेक्षा जास्त महाराष्ट्राची संस्कृती आणि पोवाडा ह्याच्यावरती त्यांनी उपक्रम राबवलेत आणि महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात आणि परदेशात देखील त्यांनी हजारापेक्षाही जास्त कार्यक्रम पोहोचवलेले आहेत. तर ऐकूया त्यांच्याकडून. नमस्कार. महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. मी महिला शाहीर विनाता जोशी. माझे आतापर्यंत देशात आणि परदेशात 1029 कार्यक्रम झालेले आहेत आणि आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झाशीच्या राणीवरचा पोवाडा सादर करणार आहे. हा झाशीच्या राणीचा पोवाडा म्हणजे एका शूर वीर मर्दानी स्त्रीवरचा पोवाडा लिहिलाय तो देखील आपल्या सिद्धहस्त लेखणीतून एका महिलेनी म्हणजे नाशिकच्या श्रीमती मूर्तई अभ्यंकर यांनी आणि सादर करणारी देखील महिला शाहीर. सादर आहे झाशीच्या राणीचा पोवाडा. हे धन्य धन्य झाशीची राणी धन्य धन्य झाशीची राणी शूरवीर गुणी देशकारणी तळपली वीज जणोती महान तळपली वीज जणोती महान करीतसे धन्य अमर बलिदान करीतसे धन्य अमर बलिदान गातो शाहीर तिचे गुणगान जी 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 गातो शाहीर तिचे गुणगान जी 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 तांब्यांची मनूची मुकडी घेऊन छोटे छोटे खेळ कडी काय खेळ झिम फुगडी तिची निराळीच आवडी छोटे पेशवे नानाराव साहेब खेळती जोडीना गोडा तिचा दौडला जी 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 पटी भाला बांधून ना तीर लावी धनुषाला जी 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 युवा तुकली खेळता रंग मर्दानी भरला जी 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 युग प्रसंग गमतीच झाला युग प्रसंग गमतीच झाला हातीवर बैसला म्हणून हट्ट घेतला हातीवर बैसवा मला हातीवर बैसवा मला मोर पंत बोलले हाती तुला पोटला जी जी तुला पोटला जी 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 एकावळून म्हणू मग बोलली काय बडिला जी 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 येदा हत्ती तुम्ही बघाल माझ्या नशिबाला जी 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 हे ऐकून नियतिहासली मनु भविष्यवाणी बोलली राजयोगाची हो
होती कुंडली, राजयोगाची होती कुंडली, यज्ञ दिवशी छोटी मनुराणी झाशी ती झाली जी, राणी की वो झाली तांब्यांची ही छोटीशी मनु झाशीच्या गंगाधरपंत नेवाळकरांची गृहलक्ष्मी बनली, झाशीची राणी झाली, सुखाचा असा राणीचा संसार चालू झाला आणि या सुखातच बाळ राजाचा जन्मही झाला. पण राणीचं हे सुख नियतीला मंजूर नव्हतं. राणीच्या कुशीतला तो चिमुकला हिरा काळाने हिरावून गेला आणि छोटीशी राणी आता शोकसागरात बुडून गेली. राणीच्या पतीनं राणीची समजूत घातली. छोट्या बाळ दामोदराला आता दत्तक घेण्याचं ठरलं. दामोदर हा झाशीचा दत्तक पुत्र युवराज बनला. परत एकदा सुखाचे दिवस. पण नियतीला राणीचं कुठलं सुखच मान्य नव्हतं. गंगाधरपंतांची तब्येत अचानक बिघडू लागली आणि या आजारपणातच त्यांचा करुण अंत झाला. त्या एवढ्याशा मनुवर, त्या झाशीच्या राणीवर आभाळा एवढं दुःख पोचलं. पण लहानपणापासूनच मनू अतिशय बाणेदार, आपलं सगळं दुःख आपल्या उरात गाडून टाकून मोठ्या कर्तबगारीनं राणीनं झाशीच्या दरबारात पाऊल टाकलं. आपल्या कर्तृत्वाचा ठसा राणी उमटवू लागली. सगळ्या प्रजाजनांचं प्रेम तिला लाभू लागलं. आणि परत अशातच एक दिवस, एके दिवशी दरबार भरला, एके दिवशी दरबार भरला, इंद्रजान वकील दाढीला, दरबारी राणीच्या आला, राणीला कुरणी सत केला, मग वकील बोलला राणीला, कंपनी नखली दाढीला, राणी नखली तर फोडीला, बाता बाता चेहरा बदलला, डोळ्यामध्ये अंगा पेटाला, डोळ्यामध्ये अंगार पेटाला, या दत्तक मंजूर नाही कंपनीला, या दत्तक मंजूर नाही कंपनीला, थोडं उर्मट निरोप्य वगैला, थोडं उर्मट निरोप्य वगैला, सोडून द्याव तुम्ही झाशीला, या 5000 तनख वर्षाला, 5000 तनख वर्षाला, हे झाशीच संस्थानांच्या ब्रिटिश राजाला. बाजूला ठेवलं खाली त्याला, बाजूला ठेवलं खाली त्याला, मन पक्क निश्चय केला, मन पक्क निश्चय केला, राणी बोलली मग वकिलाला, नाही देणार माझ्या झाशीला, नाही देणार माझ्या झाशीला, एवढं बोलून म्यान बाहेर काढलं बघा खडगाला, काढलं खडगाला. राणीची ही बुलंद गर्जना संपूर्ण भारतभर दुमदुमली, इंग्रजांपर्यंत जाऊन पोचली. आता इंग्रजांनी झाशीच्या किल्ल्याला वेढा दिला. मोठ्या शर्थीनी राणी आता झाशीचा किल्ला लढवते. पण एक वेळ अशी आली, आता किल्ला सोडून जाणं भाग होतो. अशा वेळी राणींनी आपली निवडक महिला सैनिकांची तुकडी एकत्र केली. सर्व निवडक सैनिकांना एकत्र करून राणीने मार्गदर्शन केलंय. छोटासा बाळ दामोदर आपल्या पाठीला बांधलाय आणि राणीचा घोडा आता किल्ल्यावरून दौडत दौडत निघालेला आहे. राणीचा घोडा निघाला, पुढे येऊन नानासाहेब आणि तात्या टोप्यांना येऊन मिळाला. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि झाशीची राणी सर्वांनी एकत्रितपणे पर स्वातंत्र्याचं भव्य आणि दिव्य असं स्वप्न रंगवलं. जोरदार लढाई चालू झाली. अर्थात सैन्याकडे पराक्रमाची कमी तर कधीच नव्हती. त्या पराक्रमावर जय तर नक्कीच मिळत होते. पण इंग्रजांकरची ही अत्यंत अत्याधुनिक अशी शस्त्रास्त्र आणि त्यांची शिस्त यापुढे बरेच वेळा पराभवालाही सामोरं जावं लागत होतं. आणि अशाच एका पराभूत क्षणी ग्वाल्हेर झालं पराभूत, वाघीन आडके सापळ्यात, वाघीन आडके सापळ्यात,
जाशीची कंठ मनात अंग पेटे अंग अंगात अंग पेटे अंग अंगात नाही होणार शरणागत नाही होणार शरणागत पाठी बांधून दामोदर झाला घोडा ओढा केला तोडून वे झाला राणीनं असुडक डांडबला राणीनं असुडक डांडबला दातता लगाम की व धरिला दातता लगाम की व धरिला एक हाती तलवार घेऊन दुजा ढालीला जी 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 दुजा ढालीला जी 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 हा राणीचा घोडा आता दौडत निघाला आणि पुढे काय राणीचा घोडा दौडला राणीचा घोडा दौडला आणि मग गोरा किव लागला मग गोरा किव लागला गोळ्यांचा वर्षाव झाला गोळ्यांचा वर्षाव झाला छातीमधी सुरा लागला छातीमधी सुरा लागला त्वेषान माग वळवत राणी लक्ष्मीन नंग्य तलवारीन कापून काढ सोजी झाला कापून काढ सोजी झाला परी एक वार मस्तकाला राणीला घायाळ करून गेला डावा डोळा लोंबू लागला ठाई ठाई जखमानी देह तिचा फाटला जी 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 देह फाटला जी 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 दुर्दैव आडवे आले हो नखळाळत नाला टाकैचा राणीचा घोडा अडला स्वातंत्र्य लक्ष्मीचा कैचा तोंत जवळी काला घायाळ देह राणीचा घोड्यावरुनी कोसळला जी रघुनाथ रामचंद्रांनी मठामध्ये आडली राणी संत गंगा दास बाबांनी मुखी गंगा जळ घालोनी राणीचा देह सावरला अंतकाळ जवळी हो हे दोन्ही नेत्र मिटलेले थकलेले ओठ हालले हर महादेव बोलले भूतीचे वीर गई वरले देहाचे पावित्र्य राखा राणीन हो विनविले विनविले अत्यंत जखमी आणि मरणासन्न अवस्थेत राणीने हात जोडून विनंती केली
माझ्या देहाचा एकही तुकडा शत्रूच्या हाती लागू देऊ नका. आणि राणीनी प्राण सोडले, राणी अमर झाली. ती ज्योत मावळे रणी जातीची राणी, अजूनही म्हणी कथा तिची सुरतीदारी. आम्हा शाहीर गाजतीचे कवनात असेही एक मनीची यास जी. आज इथे मला झाशीच्या राणीच्या पोवाडा गाण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल झेप उद्योगिनीची या संस्थेची मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. वंदे मातरम. आपल्या सगळ्यांसमोर आणि नवीन गायक येत आहेत डॉक्टर अमोघ जोशी. ह्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ते अमरनेरमधले आहेत आणि आपली डॉक्टरी पेशा सांभाळत असताना सुद्धा त्यांनी आपल्या कलेला प्राधान्य दिलं आणि आज आपल्यासमोर एक गाणं सादर करतायत. नमस्कार, मी डॉक्टर अमोघ जोशी. आज झेप उद्योगिनीच्या या पेजवरून मला लाईव्ह येण्याची संधी दिली, मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सगळ्यात आधी मी महाराष्ट्र गीत सादर करतो. महाराष्ट्र देश हा प्रिय अमुसा एक महाराष्ट्र.
आपल्यासमोर अजून एक गायिका येत आहेत, त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्या सुप्रसिद्ध गायिका आहेतच. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात त्यांनी गायलेलं आहे. त्याचबरोबर झी टीव्हीच्या सारे गम सारख्या कार्यक्रमात जजेस म्हणून त्या आलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर जगातल्या सुप्रसिद्ध गायिका अनुराधाजी पोडवाल यांच्या त्या सुकन्या आहेत. तर स्वागत करूया कविता पोडवाल तुळपळे यांचं. मी कविता पोडवाल तुळपळे. आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त माझ्या सर्व उद्योजिका भगिनींना आणि सर्व अंतप्रणर फ्रेंड्सचे खूप खूप अभिनंदन, माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आपण सर्वांना. आणि पूर्णिमा शिरीषकर यांना सूर महाराष्ट्राचे उद्योजकतेचे या कार्यक्रमाबद्दल खूप खूप अभिनंदन. आज छान साडी नेसून दागिने घालून मी तुमच्यासमोर बसले, मला खूप आनंद होतो आहे. कारण गेले काही दिवस आपण सर्वच एका खूप मोठ्या सिच्युएशनमध्ये आपण सर्वच अडकलेलो आहोत. पण महाराष्ट्र हा आपला देश जो आहे, हा शेतकऱ्यांचा आहे, हा संतांचा आहे आणि हा उद्योजकांचा आहे. आणि नेहमीच कुठलीही कठीण परिस्थिती आल्यावर आपण सर्वांनी एका कुटुंबातले असल्यासारखे ह्याला ह्या परिस्थितीला आपण तोंड दिलेलं आहे आणि याच्यातनं आपण सक्सेसफुली आपण बाहेर आलेलो आहोत. आणि यासाठी आज जे गीत मी आपल्यासाठी सादर करणार आहे, त्यात ज्याप्रमाणे शेतकरी आणि त्याची बायको पेरणी सुरू होण्याआधी देवाकडे प्रार्थना करतात की निर्विघ्नपणे सर्व पार पडो, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या वतीने मी हे गाणं ईश्वराला समर्पित. इंटरनॅशनल अँकर, सिंगर, म्युझिक कंपोजर अशा नाविन्यपूर्ण कलागुणांनी संपन्न असलेले आणि त्याचबरोबर मालवणची शान म्हणून ओळखले जाणारे किरण खोत सर देखील आपल्या समोर आज एक गीत गाणार आहेत. नमस्कार मित्रो, जय महाराष्ट्र. मी आपला निवेदक मित्र किरण खोत आज या ठिकाणी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं दालन महाराष्ट्राचे आयोजित सूर महाराष्ट्राचे उद्योजकतेचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं याच महाराष्ट्राच्या अजरामर असणाऱ्या शाहीर साबळेंचा आवाज यांच्या आवाजात अजरामर झालेलं गाणं महाराष्ट्र गीत सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. महाराष्ट्र माझा गर्जा, महाराष्ट्र माझा जय, महाराष्ट्र माझा गर्जा, महाराष्ट्र माझा. कृष्ण
कोयना भद्रा गोदावरी वावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणा से भरती पाणी मातीचा घागरी एकपणा से भरती पाणी मातीचा घागरी तळीचा तट्टा नाया तळीचा तट्टा नाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती नाम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जबाब दे जिभा आसमानीच्या सुलतानीला जबाब दे जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा मन गटे खेळती खेळ जीवनी मुलादी मन गटे खेळती खेळ जीवनी दारिद्र्याचा उन्हा शिजला विघ्राचा घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही तप्त राख महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। मित्र हो, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला महाराष्ट्र गीत सादर करण्याची संधी दिल्याबद्दल झेप उद्योगिनीचे आणि डीएसबी व्हर्च्युअल वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड यांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सायली वेलणकर या एक महिला उद्योजिका आहेत। आपली स्वतःची फायनान्स कंपनी सांभाळत असताना देखील त्यांनी आपल्या कलेला वाव दिला आणि अनेक ठिकाणी आज त्या गातात, त्यांची कला त्या जपतायत आणि आज आपल्या सगळ्यांसाठी एक सुंदरसं गाणं सादरीकरण करणार आहेत त्या। Sorry।
जपणाऱ्या आणि अमेरिका ते भारत प्रवास करताना देखील सुद्धा आपल्या कलेची जपणूक करणाऱ्या सुगंधा जोशी आपल्या समोर एक गीत सादर करत आहेत। नमस्कार, मी सुगंधा जोशी। आज महाराष्ट्र दिनानिमित्त मी आपल्या सर्वांसमोर लता मंगेशकर यांनी गायलेलं मी अनातून उसळे तरवारीचे पातक हे गाणं सादर करणार आहे। पण त्याआधी मी झेप उद्योगिनीच्या संचालिका श्रीमती पूर्णिमा शिरीषकर यांचे खूप आभार मानते की त्यांनी मला आज इथे गाण्याची संधी दिली। ज्ञानातून उसळे तरवारीची पात, ज्ञानातून उसळे तरवारीची पात, वीर दौड़ले सात वेडात मरा
आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना, आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना, अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना, छावणी तशिरले जळत सात दर्यात, कोसळल्या उलका जळत सात दर्यात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, सात जळाले अभिमानी वणव्यात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, दगडावर दिसतील अजूनी ते दगडावर दिसतील अजूनी ते थलाटाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, आ स्वरमानस ह्या म्युझिक क्लासेसच्या माध्यमातून कोणीही कोणत्याही वयात गाऊ शकतं असा ठाम विश्वास देणाऱ्या तसंच उत्तरा केळकर यांच्या सुकन्या मानसी केळकर तांबे आज आपल्या समोर एक गीत सादर करणार आहेत, तर ऐकूया. नमस्कार, मी मानसी केळकर तांबे, तुम्हाला या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हे गाणं खास तुमच्यासाठी. तोरणा मांडवा दारी
आवाजात आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोकांसाठी पुन्हा एकदा आपल्या समोर आणखी एक गाणं सादरीकरणासाठी येत आहेत कविताजी पोडवाल तुळपुळे. अमोघ जोशी मराठी अभिमान गीत सादर करतो. बकेट लिस्ट मूवी
व्हेंटिलेटर आणि त्याचबरोबर संजू मूवी ही पाहिलीच असेल. अशा मूवींमध्ये स्वतःचं संगीत आणि स्वतःचं आवाज देणारा रोहन प्रधान आज आपल्यासोबत त्याचा आता नवीन येणारा मूवी विजेता ह्यातलं एक गाणं आपल्या सगळ्यांसमोर सादर करणार आहे. नमस्कार, मी रोहन प्रधान आणि आज महाराष्ट्र दिन आहे तर त्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी आपल्यासमोर माझ्या एका फिल्ममधलं विजेता नावाच्या फिल्ममधलं गाणं सादर करणार आहे जे सुभाष गईंनी प्रोड्यूस केलेली फिल्म आहे. आय होप यू लाईक इट. हार जीत ही लपंडावरे जित राहू दे मनी सुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुरा तुझा तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता खुणावे तुला रे यशाची दिशा जुगारून दे सारा चिंता तुझा तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता झेप घे आसमानाकडे पसरून पंख हे उडण्यासाठी ये धाव घे तू शिखराकडे भय सोडून दे उडण्यासाठी ये तुझा तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता खुणावे तुला रे यशाची दिशा जुगारून दे सारा चिंता तुझा तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता. धन्यवाद. प्लीज स्टे सेफ अँड टेक केअर ऑफ युअरसेल्फ. तुमच्या सर्वांना हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. हा दिवस प्रत्येकाच्या घरी साजरा व्हावा हा एकच दृष्टिकोन होता. या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचे मी पूर्णिमा शिरीषकर आभार मानू इच्छिते. सर्वप्रथम DSB व्हर्च्युअल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डिरेक्टर दीपक सर यांचे मी आभार मानते. त्याचसोबत मनीष सर, प्रकाश सर आणि किरण खोत सर यांचे देखील मी खूप आभार मानते. त्याचबरोबर आपल्या आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं आणि सुंदर आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलं अशा सगळ्याच गीतकारांचं संगीतकारांचं मी मनापासून आभार मानते. जय हिंद, जय भारत.